केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर कमी करण्यासाठी आज भाजपाकडून वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर 5 रुपये प्रति लिटर व डिझेलवरील एक्साईज कर 10 रुपये प्रति लिटरने कमी केल्याने जनतेला मोठा दिलासा दिला होता. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण कराचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल 6 रुपये व डिझेल 12 रुपयांनी स्वस्त झाले होते. मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी आज भाजपाकडून वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी निदर्शने करून राज्य शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. यावेळी वाडा मंडळ अध्यक्ष मंगेश पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबजी काटोळे, हेमंत सवरा, रोहन पाटील, राजेश रिकामे, कुणाल साळवी तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. आज भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्याच्या वतीने इथे तहसीलदारांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आज प्रातिनिधिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे जे कर होते ते 70% कमी केलेले आहेत. त्यामुळे आपण बघतो आहोत की सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारने माननीय नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. परंतु राज्य सरकारने मात्र याच्याकडे कानाडोळा केला आहे. आपण बघतो आहे की महाराष्ट्राच्या आजूबाजूला जे राज्य आहेत, कर्नाटकामध्ये साधारणतः 12 रुपये कमी झालेलं आहे, तेलंगणामध्ये कमी झालेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये कमी झालेलं आहे, दादरा नगर हवेलीमध्ये कमी झालेलं आहे, गुजरातमध्ये कमी झालेलं आहे. मग महाराष्ट्र मागे का आहे? महाराष्ट्र सरकारने सुद्धा सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे आणि पेट्रोल डिझेलवरचा जो कर आहे, जो वॅट आहे, तो कमी केला पाहिजे. जेणेकरून जी काय झळ बसते, सर्वसामान्यांना झळ बसते, ती कमीत कमी झाली पाहिजे. आपण बघतो की हे राज्य सरकार जे आहे ते सर्वसामान्यांना कोणत्याही दिलासा देण्याचं काम करत नाही आहे. आपण बघतो की एसटीचे कर्मचारी गेल्या 7 ते 8 दिवसापासून संपावर गेलेले आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत, परंतु त्याकडे सुद्धा राज्य सरकार कानडोळा करत आहे. आपण बघतो की गेल्या 2 दिवसामध्ये साधारणतः 2000 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. पालघर जिल्ह्यात साधारणतः 57 कर्मचारी सस्पेंड झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोण असणार आहे? शेतकरी हवालदिल झालेला आहे. खावटी कर्ज जे वाटप केलं, त्याचं नाटक केलं सरकारने, त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. गृहखात्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अल्पसंख्याक मंत्री फक्त मीडियावर ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्या ड्रगविषयी कारवाई केली त्याचा जात धर्म काढण्याच्या मागे मग्न आहेत. हे काय चालू काय? आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले मुख्यमंत्र्याच्या मानगुटीवर बसले काय? त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शेवटी मणक्याचं ऑपरेशन करावं लागलं. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग आता या राज्याचं कोण बघतंय? याचा गाडा कोण हाकणार कोण? आणि म्हणून निदान आम्ही भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांच्या पाठीशी आहे. आणि ज्या ज्या वेळेस आंदोलनं करावं लागतील, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे लागतील, त्या त्या वेळेस भारतीय जनता पार्टी मागे राहणार नाही. आणि म्हणून ज्या धर्तीवर केंद्र सरकारने हे कर कमी केलेत पेट्रोल डिझेलवरचे, त्याप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा कमी करावेत अशा आशयाचं निवेदन घेऊन आम्ही आज तहसीलदारांना भेटलो आणि तहसीलदारांमार्फत कलेक्टरमार्फत ते राज्य सरकारने पाठवणार आहेत आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम या निमित्ताने व्हावं अशी या निमित्ताने आम्ही मागणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा जय हो.